नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय. अपक्ष उमेदवार किशोर दराडेंची निवडणुकीतून माघार पाहायला मिळाली आहे, तर आपण स्वतःहून माघार घेतली असल्याची दराडेंनी माहिती दिली. डमी उमेदवार किशोर दराडेंनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे, तर डमी उमेदवार किशोर दराडे यांच्यावर दबाव टाकून हा अर्ज मागे घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान डमी उमेदवार किशोर दराडे यांच्या अपहरणाचीही चर्चा झालेली होती, तर नाशिक मतदारसंघामध्ये जी निवडणूक होणार आहे पदवीधर निवडणुकीमध्ये, इथं किशोर दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे शिंदेच्या शिवसेनेकडून. तर दुसरीकडे अपक्ष आमदार किशोर दराड यांनी सुद्धा इथं अर्ज भरलेला होता आणि अशातच त्यांच्यावर दबाव टाकला जातोय, त्यांचं अपहरण झाल्याची चर्चा रंगलेली होती आणि आता त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. त्यामुळे नाशिकच्या पदवीधर निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आल्याचं दिसतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.